वाई तालुक्यामधील पांडेगावच्या हद्दीमध्ये काल रात्री 3 वाजता एक घटना घडली. धोम डावा कालवाला मोठं भगदाड पडलं आणि त्यानंतर लाखो क्युसेक पाणी, लाखो लिटर पाणी यामधून वाया गेलं. आपण पाहतो की हा जो कालवा आहे, या कालव्याला अशा प्रकारे जे भगदाड पडलं होतं, यातून मोठ्या प्रमाणात पाणी हे शेतात शिरलं. आजूबाजूच्या शेतांमध्ये काही ऊसतोड मजूर राहत होते आणि त्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांचं देखील नुकसान झालं. यामध्ये काही बैलसुद्धा वाहून गेले होते, परंतु प्रशासन वेळीच पोचलं आणि त्यानंतर त्यांनी हे बैल रेस्क्यू केले. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु शेतकऱ्यांचं या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, कारण शेतीत हे पाणी घुसलं होतं आणि त्यानंतर इथं राहत असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये ते पाणी शिरलं, त्यामुळं त्यांच्या संसार उपयोगी साहित्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. घटना समजताच जेव्हा प्रशासन पोचलं, त्यानंतर त्यांनी कालव्यामधलं पाणी बंद करायचा प्रयत्न केला, परंतु काही प्रमाणात पाणी अजूनसुद्धा इथून सुरू आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, वाई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.